जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी मुदत संपलेली असताना अद्यापपर्यंत जिल्हा व तालुका कार्यकारिणी न बनवल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणीने प्रभारी जिल्हाध्यक्षांना येत्या 15 दिवसात जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा नाराज झालेले पदाधिकारी व कार्यकर्ते वेगळा विचार करतील असा इशारा माजी जिल्हा उपाध्यक्ष V.R. आसोलकर यांनी दिलाय. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्ह्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी वेंगुर्ले येथे साई मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी जिल्हा सचिव लव तुळसकर, जिल्हा उपाध्यक्ष मधु कदम, जिल्हा निरीक्षक जेडी कदम, जिल्हा संघटक अजिज नाई, सावंतवाडी युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे, गफूर खान उपस्थित होते. भारिपच्या प्रदेशाध्यक्ष अशोक सोनानी यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार 15 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून महेश परुळेकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली होती. 31 जुलै 2018 रोजी कार्यक्रम घेऊन जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील सभा घेण्याचे मान्य करून प्रथम जिल्हा व नंतर तालुका कार्यकारिणी बनवण्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापपर्यंत मुदत संपलेली असताना जिल्हा व तालुका कार्यकारिणी तयार केलेली नाही. परुळेकर यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष केल्याने अगोदरच त्यांच्याविषयी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. असे असतानाही वरिष्ठांनी दिलेल्या मुदतीत जिल्हा कार्यकारिणी न बनवल्यामुळे सर्वच पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबतचे मत सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय बौद्ध महासंघाचे अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी 10 जूनच्या बैठकीत मांडले होते. त्यामुळे प्रदेश स्तरावरून येत्या 15 दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणीवर आजूबाजू पदाधिकारी कार्यशील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन 21 जणांची नियुक्ती करावी व तालुकास्तरीय कार्यकारिणीची निवड करण्यात यावी. भारिप बहुजन महासंघाची संघटना भक्कम होण्याच्या दृष्टीने त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा संघटनेतील कार्यकर्ते नाराज असल्याने त्याचा पक्षावर परिणाम होईल, असे V.R. आसोलकर यांनी सांगितलं. 8 तालुक्याची 21 लोकांची जोपर्यंत कार्यकारिणी करत नाही, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2 महिन्याच्या मुदतीमध्ये त्यांनी अद्यापही 3 महिने होऊन गेले तरी काही केलेलं नाही. त्यामुळे महेश फुलकर हा अध्यक्ष म्हणून अधिकृत या जिल्ह्यासाठी नव्हे नाही असं माझं मत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जे न्याय तालुका न्याय कार्यकारिणी जे केलेले आहे हे अनधिकृत आहे, त्यांना मान्यता कोण देणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यासाठी महेश कुलकर्णी प्रांतिकवर जर मान्यता घेऊन येतील तर आम्हाला आम्ही भारिप बहुजन महासंघामध्ये सक्रिय काम करायला आता 85 सालापासून आजपर्यंत तयार आहोत. 17 लोकांची कार्यकारिणी केली होती कुडाळला मराठा समाजमध्ये हॉलमध्ये 17 लोकांची केली, 21 लोकांची पाहिजे होती. 21 लोकांची अधिकृत प्रांतिकवर पाहिजे होती कार्यकारिणी, ते अद्यावत केलेली नाही. पण 8 तालुक्याची बैठक जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करणार नाही.